युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर त्याच्या स्वभावाप्रमाणे पाप भीरू असणारा अत्यंत धर्मशील साक्षात धर्म असणारा युधिष्ठिर भयभीत होतो. त्याला सतत रोज स्मरण होत की केवळ या सत्तेसाठी हजारो निरपराध जीवांची हत्या झालेली आहे आणि त्यामुळे त्याच मन सतत भीतीनं भयग्रस्त होत, व्याकुळ होतो, दुःखी असतो. भगवंता जवळ येतो आणि भगवंताला सांगतो की अरे मला उपभोग घेत असताना रोज त्या हत्या झालेल्या सैन्याच स्मरण होत. मी खरोखरच काय करू एवढं पातक मला लागलेलं आहे. भगवान सांगतात हा प्रश्न तू मला विचारू नकोस, कुठं जाऊन विचार. अजूनही रणभूमीवर भीष्माचारी आहे, तिथं तू जावस आणि भीष्माचार्यांना हे प्रश्न विचारावे. युधिष्ठिर आपल्या सगळ्या बांधवांना घेऊन, द्रौपदी कुंती मातेला घेऊन, नवे भगवान सुद्धा त्यांच्या बरोबर जातात आणि जिथं भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत बसले, क्षरपंजरी पडलेले आहेत, मृत्यू शय्येवर, तिथं सगळे जण जातात. युधिष्ठिर प्रश्न विचारतो भीष्माचार्यांना, फार सुंदर प्रकांड पंडित असणारे, तपश्चर्येचं सामर्थ्य असणारे, तपोवृत्त असणारे भीष्माचार्य युधिष्ठिराला अनेक प्रश्नांची उत्तर देतात. या उत्तरामध्ये भीष्माचार्य मनुष्याचे साधारण धर्म, राजाचे धर्म, मोक्ष धर्म, राजनीती, युद्धनीती, शस्त्रनीती, शस्त्रास्त्र या सगळ्यांचं ज्ञान युधिष्ठिराला अखंडपणानं देतात. आणि हे वेद देत असताना उत्तरायणाचा प्रसंग मुहूर्त येतो. भीष्माचार्यांना समजतं की आपली वेळ जवळ आलेली आहे. भीष्माचार्य भगवंताकडे पाहतात, जिथं पडलेले आहेत त्याच अवस्थेमध्ये भगवंतांना प्रणाम करतात. भगवंता आज हे शरीर सोडत असताना थोड्याच वेळामध्ये हे शरीर मी त्याग करेन, हे पार्थिव हे कलेवर ज्यावेळेस मी त्याग करेल भगवंता माझी शेवटची एक इच्छा आहे. फार सुंदर. म्हणून भागवत म्हणजे नुसत्या कथा नाहीये, माणसानं मनावं कसा कस हे सुद्धा भागवत शिकवत. जीवन कसं जगावं हे तर शिकवतं, पण मरत असताना इच्छा काय करावी, अन्यथा सामान्य माणसं काय इच्छा करतात माहितीये तुम्हाला. कुणी हॉस्पिटल मध्ये सिरियस झाला की तुम्ही भेटायला जाता आणि विचारता अरे तुझी शेवटची इच्छा काय, खर ती शेवटची नसती. याला आत्मने माहित असत अजून भरपूर इच्छा आहेत, पण या जन्मातली शेवटची इच्छा काय, बोलता येत नसतं, पाहता येत नसतं, काही सांगता येत नाही, काही खाता येत नाही, पण त्यावेळी सुद्धा आचार्य फार सुंदर वर्णन करतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशर विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत व्याशा पिंडम. काय माणसाचं दुर्दैव आहे, शरीर गलितकास झालेलं आहे, मुखामध्ये सगळे दात, तुम्ही कितीही आर्टिफिशियल वाचवा पण एक एक सगळे गेलेले आहेत, हातामध्ये दंड आलेला आहे. अशा अवस्थेमध्ये सुद्धा माणसाची आशा मात्र तरुण तरुण होत जाते. माणूस शेवटी जाईल निघून, पण माणसाची आशा मात्र, वासना मात्र माणसाला सोडत नाही. तिथं सुद्धा माणूस कदाचित इच्छा सांगेल काय पाहिजे, काय म्हणूया नका, इथे भेळ चौक आहे, भेळ खावीशी वाटते. आता भेळ फार साधी आहे हो, आता काय पिझ्झा खावा का वाटतो, बरोबर सांगायला खावत आहे मला. वडापाव असेल, पिझ्झा असेल, आणखीन काही असेल, काय माणसाच्या खाडेरया आणि विविध इच्छा आहेत. भागवतकार या ठिकाणी सांगतात माणसानं मरताना तरी विधान. या प्रथम स्कंदाच्या शेवटी प्रसंग येईल खरोखर काय इच्छा.
भीष्माचार्य हे महान भगवत भक्त आहे. भीष्माचार्यांच्या डोळ्यांच्या मध्ये पाणी येत भगवंताचं सुंदर रूप ते समोर पाहतात. फार सुंदर वर्णन भगवंतकार करतात. भगवंता भगवंता तुझं ते रूप रणभूमीवरचा असणारा रूप, कारण सगळ्यांना माहित आहे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती कोणती, या युद्धामध्ये मी भगवंतांना हातामध्ये शस्त्र धारण करायला लावेल. आणि भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती महाभारतीय युद्धामध्ये मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही. पण हा भगवान इतका वेगळा आहे, आपल्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भीष्माचार्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. ज्या दिवशी भीष्माचार्य देहवान हरपून युद्ध केले, महान पराक्रमी असणारे भीष्माचार्य त्यांचा तो अजवान पराक्रम पाहून पांडवांच्या रक्षणासाठी शेवटी भगवान रथाच्या खाली उतरतात आणि हातामध्ये सुदर्शन चक्र घेतात, रथाचे चाक घेतात. भीष्माचार्य वर्णन करतात भगवंता आज तुझं ते रूप मला डोळ्यासमोर दिसतंय, काय तुझा द्वेष होता आणि इतका भयंकर अवतार होता, तुझं वस्त्र सुद्धा उपवस्त्र उपर्ण खाली पडलं, इतकं तुझं रूप आज माझ्या डोळ्यासमोर दिसतंय भगवंता, किती तू कृपाळू आहेस. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुझी प्रतिज्ञा तू मोडली भगवंता. असे एक नवे दोन नवे कितीतरी प्रसंग भीष्माचार्यांना आठवतात. भीष्माचार्य मुक्त कंठानं भगवंताची स्तुती करतात आणि शेवटी एक प्रार्थना करतात, भगवंता तुझ्या चरणांशी एकच मागायचंय आता, ज्या वेळेस मी हे कलेवर टाकून देईन बस थोड्याच वेळामध्ये हे विश्व आणि शरीर निघून जाईल, पण माझी इच्छा आहे सदैव देवो भगवान प्रतीक्षता कलेवरम यावत इदम हिरोम्यहम. जो पर्यंत माझ्या या शरीरामध्ये प्राण आहेत, डोळ्यांच्या मध्ये प्राण आहेत भगवंता, माझ्या दृष्टी समोर तू असावा, शेवटपर्यंत तुझं दर्शन मी घ्यावं, मनाला तुझं स्मरण करावं आणि तुझं सुंदर रूप पाहता 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 हे कलेवर त्याग व्हावं आणि या विश्वामधून मी निघून जावं एवढीच माझी शेवटची इच्छा. हिंदी फार सुंदर भजन आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे, काय इच्छा असावी मरताना खरोखरच शिकण्याकरता आहे आयुष्यामध्ये. आजही अशी काही माणसं आहेत, काही घडलेले प्रसंग आहेत मला आठवतंय, चार पाच वर्षांच्या पूर्वी असत अचानक संध्याकाळच्या वेळेस स्वामीजींना एक फोन आला होता. मुद्दाम प्रसंग सांगते कस जीवन जगाव माणसानं. स्वामीजी चालत होते मंदिरामध्ये, आरतीची वेळ झाली होती, स्वामीजींनी फोन उचलला, अनोळखी होता आणि फोन उचलल्यानंतर एक मुलगा तिकडून बोलत होता, स्वामीजी स्वामीजींच्या न कोण आहे काय आहे लेक्चरला त्याची आई येत असते कायम वर्षानुवर्ष, जाऊन कधीच स्वामीजींनी पाहिलेलं नव्हतं, वृद्धावस्था 80-85 वय होत आणि ती हॉस्पिटल मध्ये सिरियस होती. त्या मुलानं दोनच वाक्य स्वामीजींशी बोलला, स्वामीजी माझी आई हॉस्पिटल मध्ये सिरियस आहे, तिची इच्छा आहे तुमच्या मुखामधून काहीतरी ऐकावं आणि त्यानं एवढं बोलून फोन स्वामीजींच्या हातात दिला. त्या बाईनं प्रश्न विचारला काहीतरी अध्यात्माबद्दल, तिला बोलवत नव्हतं, तिची इच्छा एकच होती की जसं आपण लेक्चर ऐकतो तसं शेवटपर्यंत लेक्चर ऐकावं आणि स्वामीजींना काहीच कल्पना नव्हती तिकडून काय परिस्थिती आहे. स्वामीजी बोलत होते अखंडपणानं या सगळ्या शास्त्राबद्दल भगवंताबद्दल आणि तिचा मुलगा तिच्या अगदी जवळ होता. 5 मिनिटातच तो फोन तिच्या हातून खाली पडला, मुलाला समजलं आई गेलेली आहे. स्वामीजींना समजेना त्या मुलानं लगेच फोन करून कळवलं, स्वामीजी तिची शेवटची इच्छा होती की काहीतरी शास्त्र ऐकत ऐकत मी मरावं, कारण मरणार हे तिला
सांगितलं त्याला कोण लाव आणि शास्त्र ऐकत ऐकत त्या बाईनं प्राण आय माणसं जीवन जगू शकतात खरोखरच काय मनाची ताकद असू शकेल आणि ही ताकद फक्त या शास्त्राच्या श्रवणात भागवत ऐकून जर काही करायचं असेल आपल्या जीवनामध्ये शिकायचं असेल तर एकच दोन चार श्लोक नाही